आम्ही चित्र वर्णन करतो। आपल्याला एक चित्र दिलेला आहे, या चित्राचे निरीक्षण करायचे आहे आपल्याला आणि त्यावर आधारित 8 ते 10 ओळीत वर्णन करायचे आहे। चला चित्राचे निरीक्षण करूया। पहा, हे एका रेल्वे स्टेशनचे चित्र आहे। आपल्याला इथे गर्दी दिसत आहे। स्त्रिया, पुरुष, छोटी मुले यांची गर्दी झालेली आहे। तिथे विविध ठेले आहेत, फेरीवाले आहेत, टीसी दिसत आहे। सर्वांची धावपळ चालू आहे आणि काही वेळानेच रेल्वे आता इथून जाणार आहे। अशा पद्धतीने आपण चित्राचं निरीक्षण केलेलं आहे। तर आता आपण याचं लेखन करूया। हे एका रेल्वे स्टेशनचे चित्र आहे। रेल्वे फलाटावर गाडी आली आहे। येथे प्रवाशांची खूप गर्दी दिसत आहे। मोठी माणसे व काही छोटी मुलेही दिसत आहेत। काही वेळाने गाडी सुटणार आहे, त्यामुळे त्यांची धावपळ व गडबड सुरू आहे। काही लोक गाडी पकडायला धावत आहेत। काही जणांच्या हातात सामान आहे। कोणी आरक्षण पत्रावर नाव आहे की नाही याची खात्री करीत आहेत। फेरीवाले पदार्थ विकत आहेत। ठेल्यांवर खाद्य पदार्थ विकले जात आहेत। काही लोक ते पदार्थ विकत घेत आहेत। फलाटावर टीसी, हमाल व पोलीस आहेत। टीसी तिकीट तपासणी करत आहेत। फलाटावर काही हमाल दिसत आहेत। काही हमाल जड सामान चारचाकी गाडीवरून नेत आहेत। पोलीस त्यांचे काम करत आहे। पुन्हा एकदा आपण वाचन करूया। हे एका रेल्वे स्टेशनचे चित्र आहे। रेल्वे फलाटावर गाडी आली आहे। येथे प्रवाशांची खूप गर्दी दिसत आहे। मोठी माणसे व काही छोटी मुलेही दिसत आहेत। काही वेळाने गाडी सुटणार आहे, त्यामुळे त्यांची धावपळ व गडबड सुरू आहे। कोणी आरक्षण पत्रावर नाव आहे की नाही याची खात्री करीत आहेत। काही लोक गाडी पकडायला धावत आहेत। फेरीवाले पदार्थ विकत आहेत। ठेल्यांवर खाद्य पदार्थ विकले जात आहेत। काही लोक ते पदार्थ विकत घेत आहेत। फलाटावर टीसी, हमाल व पोलीस आहेत। टीसी तिकीट तपासणी करत आहेत। फलाटावर काही हमाल दिसत आहेत। काही हमाल जड सामान चारचाकी गाडीवरून नेत आहेत। पोलीस त्यांचे काम करत आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।